चला तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे एक विलेजर हाऊस। त्यामध्ये आपण विलेजरला पण आणून ठेवणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये। हे एक एक्झाम्पल म्हणून मी बनवून बघितलं होतं की मला बनवता येते का, तर बघा। हे थोडं म्हणजे विलेजरच्या घरासारखं तर नाही वाटणार, पण त्याच्यापेक्षा चांगलं वाटणार। जर तुम्ही याच्यामध्ये विलेजरला आणून ठेवसान तर तो पण म्हणणार की किती चांगल्या घरामध्ये आणून ठेवलं। त्यांच्या घराच्या बाहेर असे म्हणजे हे असतात तर ते पण आणलेले आहेत मी। इथे बेड टाकू आपण। कोणत्या कलरचा बेड? चला रेड व्हाईट। याच्यात तर आम्ही स्पॉनर्स करून टाकतो। राहायला त्याच्या घरात, हे घर ह्या विलेजरचं झालेलं आहे। इथे त्याला म्हणजे गाया बकऱ्या पण आहे ना, फ्रीमध्ये भेटून गेल्या फुकटमध्ये। गावाच्या बाहेर जाऊ नको रे। आणि हे पहा, मी म्हणजे जे माझं सर्वायवलचं तुम्हाला मी जे घर बनवलेलं होतं ते घर माझं डिलीट झालेलं आहे। ते कसं झालं ते मला माहीत नाही, पण ते पूर्ण डिसअपिअर झालेले आहेत माझे सगळे वॉल्स। आणि मी हे पहा, हे बा ट्यूबलाईट। आता मी वरती जाऊन दाखवतो तुम्हाला। खूप मोठी वॉच टावर आहे हे। पोचलो वरती कसं तरी। चल याच्यातून वरती। हे तसं शोसाठी लावलेलं आहे, शोसाठी आहे ही। आणि तुम्हाला बीकन दाखवतो मी। हे बघा बीकन, असा कलर चेंज करता येते का तुम्हाला? मी आतासुद्धा ट्युटोरियल एखाद्या व्हिडिओमध्ये बनवून तुम्हाला टाकून देणार पा। चला कुदूया। आणि आजचा जो व्हिडिओ ज्या कामासाठी बनवणार आहे मी, ते करूया। चल तुम्हाला मी जसं घर बनवत आहे विलेजरसाठी, तसे घर बनवायसाठी हे सामान लागणार आहे। पहिले तर कॅशिया डोअर, दुसरं कट सँडस्टोन, तिसरं स्मूथ सँडस्टोन, चौथं स्मूथ सँडस्टोन पण त्याच्या पायऱ्या, आणि तिसरं कट सँडस्टोन स्लॅब म्हणजे वरून स्लॅब टाकायसाठी, माहिती आहे ना तुम्हाला। आणि जे मेन गोष्ट ज्याला आपण अंदर राहायला सांगणार आहे ते स्पॉन विलेजर। जर तुमच्याजवळ नसणार, म्हणजे तुम्ही जर सर्वायवलमध्ये खेळत असाल, तर आजूबाजूच्या विलेजमधून त्याला पकडून उचलून घेऊन यायचं घरी। हा सगळ्यात इझी उपाय आहे, पण याच्यापेक्षा इझी हाच उपाय आहे डायरेक्टली स्पॉन करायचा। चला इकडे थोडासा केजी एक्सपांड करू। थांबा थोडंसं, इथं म्हणजे ग्रासेस एक्सपांड करूया आपण। ग्रासवरती सँडचं घर। चला इथे बनवूया। पहिले तर स्मूथ सँडस्टोननी 7 हे खूप मोठं होऊन जाणार। हे पा असं
7 ते 8 ब्लॉक तो तुम्ही बनवून घ्यायचा. आता चला, असं 1 2 3 4 4च ब्लॉक घ्यायचे. त्यानंतर हे पूर्ण बंद करायचं. दरवाजेचं मी नंतर बघणार की कुठनं दरवाजे द्यायचे आहेत. विलेजर्स काही जास्त हायटेड नसतात, त्यामुळे त्यांना 3 ब्लॉक्सचं टोटल हाऊस पण बराबर होते. आणि त्याच्यावरती ते डिझाईन बनवतात पायऱ्या वगैरेंची, तशी डिझाईन तुम्ही पण बनवून त्यांना देऊ शकता. ओके, आता याच्यावरती आपण स्लॅब लावूया. आता इथनं थोडंसं तोडून घ्या. आपण 2 मंजिला घर बनवूया. पहिले आता थोडंसं बाहेरची पण हे करून घेऊ. थांबा, पहिले आपण डे करून घेऊया. 3 2 1 डे. आता इकडून 1 आणि 2 ब्लॉक्स, इकडून सुद्धा 2 ब्लॉक्स, आणि इकडून इकडून तिसऱ्या ब्लॉकवरतीच तेवढंच होते ते. तर अकेशी या डोअर लावूया आपण. तसे यांच्या याच्यावरती जर याचे असतील तर तुम्ही हे पण लावू शकता. कोणचे आपले ते काय कोणचं भेटते आपल्या याच्यामध्ये, त्याचे डोअर्स पण लावू शकता तुम्ही. हे थोडंसं म्हणजे असं जे डबल डोअरचं घर असते, म्हणजे त्याला 2 डोअर्स असतात, त्याला तुम्ही शाईनसाठी असं पण करू शकता, म्हणजे स्टाईल मारायसाठी. आणि ते असंच असते असल्यामध्ये. हा थोडा बाहेरून सपोर्ट देत आहे आपण घराला. वरती इथे बाल्कनी. आता इथे आपण जो गड्डा केला होता त्याचा तुम्हाला यूज सांगून देतो. पहिले आपण खाली काय करू, असं करून रिप्लेस करून घेऊ. कारण की ते अंदर एवढं काही खास नाही दिसत आहे. सगळं इकडे सँड पण खाली सँड नाही, कसं वाटणार ते. त्यामुळे आपण खालचं कापून घेऊ, काढून घेऊ. म्हणजे ओके, नंतर हे वरचा एक स्लॅब तोडा लागणार. हां ओके, आता वरचं पूर्ण कट सँडस्टोननी बनवायचं. आणि खालचं जेवढं घर आहे ना तेवढ्याच ब्लॉकचं, म्हणजे हे जे पुढे आपण स्लॅब केलं यांना नाही वाढ, यांच्या इकडे नका वाढ होत जाऊ. तुम्हाला जर कोणत्या पण विलेजरसाठी घर बांधायचं असणार ना, तर त्याला जास्त म्हणजे मोठं नका करत बसत जाऊ. 4 ते 5 ब्लॉकचं म्हणजे हाईटमध्ये लंब 3 ब्लॉक्सचं भरपूर होते त्यांना, कारण की ते डुमणे असतात. तर आता आपण याला वुडन फेन्स लावू. नाही, ही फेन्स नाही, हां जंगली नाही, ती कोणची असते रे, मला वाटते ती अकेशिया. नाही जाऊ, चला अकेशियाच लावू, कारण की डोअर्स पण अकेशियाचेच आहेत. हे पा, विकत घ्यायसाठी आला जसं काही दरवाजे उघडून बघत आहे.
त्याला वरून सुद्धा इथे स्लॅब टाकून देतो मी. त्यानंतर घरामध्ये स्पॉन करून टाकूया आपण विलेजर. हे पाहा आता घराची लुक. आता इथे थोडे बटन वगैरे असतात, ते बटन वगैरे तुम्ही लावू शकता. ओके, या बटन्स. आपला थोडा एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवायचं आहे. आपण सेम बनवून काय करता विलेजर्ससारखा, थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजे ना त्यांना पण. म्हणजे कसं थोडासा बदल. चला तर आता थोडंसं आतमधले पण बघून घेऊया आपण. आता अशा प्रकारचे जे घरं असतात ते जास्तीत जास्त मला तरी वाटते बुक्स वगैरे जे म्हणजे हे असतात त्यांचे असतात. तर आपण त्यांना बुक्सची लायब्ररी पण बनवून देऊया. ओके, एवढंच होते. बुक्सचा शौकीद असणार तो त्याला बुक्स. आता चला जाऊ द्या, स्पॉन करून टाकूया. दरवाजे कोण उघड बंद करत आहे ते? ओ राम राम भाऊजी. अरे गेले भाऊ. चला जाऊ द्या यांना. आपण व्हाईट कलरचीच बेड देऊया, निसाला यांच्या नातेवाईकासारखे बेड. रेड वन बेड टू बेड. याच्यात आपण जवळपास 4 विलेजर्स राहत असतात अशा टाईपच्या घरामध्ये. हे थोडंसं बेडची डिझाईन तुम्ही तुमच्या याच्यासारखे बघू शकता कसे राहा म्हणजे कसे असतात ते. पण जाऊ दे, मी 5 जणांचं बनवतो. जा दे वरतीच 4. 1 2 3 4. ए तुमचा बेड तुम्ही चूज करून घ्या. खाली 2 जण होतात स्पॉन झालेले आहेत. मी फिरा तुमच्या याच्यात कसे पण. मी तुम्हाला घरं बांधून दिलेले आहेत. आपण काय करूया आता, नाईट करूया. हे बाय काळी मांजर आली. जिथं जिथे विलेजर्स असतात तिथे पण त्यांचे पेट्स असतातच. चला आपण काय करूया आता, थोडंसं संध्याकाळ करूया. सनसेटचं टायमिंग पा पा पा. कसे सगळेजण चालले आपापल्या घरामध्ये बरोबर. याचा अर्थ आहे की त्यांनी त्यांचा बेड जो असते तो चूज केलेला आहे. आता झोपतात का पाहूया आपण. पा हो रे यार. वर्षांनी मला वाटते चूज नव्हता. आला आला पायरेट. हे पा हे लावा हाऊस तुम्हाला कसं वाटलं एक वेळा कमेंट करा. आणि तुम्हाला एक वेळा मी लास्ट हे घर दाखवून देतो. बघा ट्यूबलाईट्स. खालचं दाखवून देतो मी पहिले. स्विमिंग पूल. सकाळी उठून आंघोळ करायसाठी. आता हात वगैरे स्लिप होती त्यांचे. हे वेटिंग आहे त्या माझ्यासोबत जरा कोणाला म्हणजे वेट करायचं असेल तर. आणि इथे लेटर. हे म्हणजे लेटर नाही, इथे काय म्हणतात मॅप्स. आणि इथे बघा इथे हा टी व्ही एरिया. थांबा थोडंसं का आता डे करूया आपण. टाईम डे. तुम्हाला याच्यावरती बसता येते? नाही ना. तर माझ्या सोफ्यावरती मला बसतासुद्धा येते. बघा बसलो आहे की नाही. हा पुढे टी व्ही आहे. मी बसलेलो आहे बरं का. आता चला जाऊ द्या तर त्याला सोडून द्या. आता वरती जाऊया.
हे एका प्रकारचं वॉच टावर आहे म्हणजे हे बो अँड एरो घेऊन जर कोणता हे जर जास्त हे करत असणार तर त्याला पट असे देऊ शकतो मी. चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आजच्या व्हिडिओवरती एम करूया 50 लाईक.